नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा देता, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजेच MTS, NMMS, शिष्यवृत्ती, परत तुमच्या शाळेमध्ये ज्या विभागीय स्पर्धा असतात त्या स्पर्धा, किंवा मोठे मोठे विद्यार्थी मित्र म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारे MPSC, वेगवेगळ्या सरळ सेवाच्या परीक्षा, ह्या सर्वच ह्या सर्वांसाठीच जे आवश्यक असा भाग आहे तो म्हणजे व्याकरण, मराठी व्याकरण. ह्या मराठी व्याकरणामधीलच आज एक महत्वाचा भाग म्हणजे ज्याच्यावरती परीक्षेला 2-5 अशा प्रकारे प्रश्न येतातच, हमखास प्रश्न येतात, असा एक महत्वाचा भाग मी आज घेऊन आलेले. पण भागाचं नाव सांगण्या अगोदर, ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशाने सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आजचा भाग आवडला तर भागाला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती तुमच्या दुसऱ्या नातेवाईक मित्रांनाही माहिती होईल. तर चला, वेळ न लावता आजचा मराठीतील आपला पहिला भाग आहे, मराठी व्याकरणातील पहिला भाग आहे नाम व नामाचे प्रकार. पहिला भाग म्हणता येणार नाही, पण ह्याच्या अगोदरही आपण व्याकरणातील बरेचसे भाग घेतलेले आहेत, तर आज आपण त्यातलाच एक भाग म्हणजे नाम व नामाचे प्रकार पाहणार आहोत. हे नाम व नामाचे प्रकार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. अतिशय सोप्या भाषेत मी तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेली आहे. पहा, नाम म्हणजे काय? प्राणी, वस्तू किंवा काल्पनिक वस्तूच्या नावाला नाव म्हणतात, नाम म्हणतात. हा एक शब्द आहे जो एखाद्या विशिष्ट वस्तूचे किंवा वस्तूंच्या समूहाचे नाव म्हणून कार्य करतो. जसे की जिवंत प्राणी, स्थान, कृती, गुणवत्ता, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना. विशेषण विशेषणांसह येऊ शकतात आणि संज्ञा वाक्यांशाचे प्रमुख मूल्य म्हणून कार्य करू शकतात. नामाचे प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. पहा, नामाचे तीन प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय? एकाच जातीच्या सामान्य वैशिष्ट्यांमुळे दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात. पहा, एकाच जातीच्या समान वैशिष्ट्यांमुळे दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, देश, भाषा, मुलगा, मराठी, शहर, प्राणी, शाळा, नदी, धर्म, कुल इत्यादी काय सामान्य नाम आहेत. विशेष नाम, विशेष नाम म्हणजे काय? विशिष्ट प्राणी, शहर, देश, व्यक्ती, ठिकाण, पर्वत, पक्षी, नदी किंवा वस्तू यावरून एखादे विशिष्ट नाव घेतले जात असल्यास त्याला विशेष नाम म्हणतात. पहा, विशिष्ट प्राणी, शहर, देश, व्यक्ती, ठिकाण, पर्वत, पक्षी, नदी किंवा वस्तू यावरून एखादे विशिष्ट नाव घेतले असल्यास त्याला विशेष नाम म्हणतात. उदाहरणार्थ, गाढव, रामदास, नागपूर, जपान, गंगा, भरत, माहूरगड, हिमालय, पोपट, यमुना, गोदावरी, हिमाचल, पेन्सिल इत्यादी ही काय विशेष नाम आहेत. भाववाचक नाम अथवा धर्मवाचक नाम. पहा, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नावात धर्माचा, गुणाचा किंवा भावाचा साक्षात्कार होत असेल तर त्याला भाववाचक अथवा धर्मवाचक नाम म्हणतात. पहा, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नावात धर्माचा, गुणाचा किंवा भावाचा साक्षात्कार होत असेल तर त्याला भाववाचक अथवा धर्मवाचक नाम म्हणतात. उदाहरण पाहू, गुलामगिरी, धैर्य, हास्य, गोडी, आनंद, चांगुलपणा, कीर्ती ही काय भाववाचक अथवा धर्मवाचक नाम आहेत. तर अशा प्रकारे नाम व नामाचे प्रकार तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्यामंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशाने सबस्क्राईब करा. धन्यवाद.